बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तरोडा नाका येथे युवा सेनेचे योगेश उमेश मुंडे यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर, युवा सेना विस्तारक ॲडव्होकेट अमित गीते, जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंढारकर, युवा सेना जिल्हा प्रमुख माधव पावडे, युवा सेना जिल्हा प्रमुख महेश खेडकर, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी शिंदे, शिवसेना वाहतूक आघाडी जिल्हा प्रमुख श्याम वानखेडे, तालुका प्रमुख जयवंत कदम, युवा सेनेचे योगेश मुंडे, विशाल राठोड, युवा सेना शहर प्रमुख सरदार नवज्योत सिंग गाडीवाले, अंकुर पटेल इत्यादी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा सेनेतर्फे महाराष्ट्र व्यापी जे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आज नांदेड शहरामध्ये आपण आज योगेश मुंडे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपला शुभेच्छा देतो. हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज 29 तारखेला नोव्हेंबर तोडा नाका येथे रक्तदान शिबिराचे माझ्या व मित्रपरिवारामार्फत आयोजन करण्यात आले. इथे मोठ्या संख्येने युवा सैनिक, शिवसैनिक तसेच जीवलग मित्र रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन आलेले आहेत. इथं रक्तदानाच्या आतापर्यंत चांगल्या पिशव्या झाल्या, तरी पुढे आम्ही संध्याकाळपर्यंत मोठेपणा पिशव्या तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच नाही का, शिवसेना युवा सेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले, तर भव्य अन्नदान वाटपाचा इथे आयोजन करण्यात आलेले. तोडा भागातील तसेच उत्तर मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा आस्वाद घेतलेला आहे. युवा सेनेमार्फत आणि योगेश मुंडे यांच्या पुढाकारांनी सम्राट यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेतर्फे महाराष्ट्र व्यापी जे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आज नांदेड शहरामध्ये आपण आज योगेश मुंडे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आपला शुभेच्छा देतो. महेश यांचाही मोठा हात आहे, पण फक्त योगेशच नाही, एवढं इथेच नाही थांबायचंय, रक्तदान शिबिरसाठीच नाही थांबायचंय. तुम्ही लवकरच मोठा आरोग्य शिबिराचं नियोजन करा. आपण कोणी मार घातलेला नाहीये इथे, पण मित्रांनो गाफील राहू नका. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला किती त्रास झाला आपल्या सगळ्यांना माहितीये. आपले जवळचे गेले, आपले घरातले गेले, म्हणून आता तिसरी लाट येईल तेव्हा आपण बघू. असा गाफील न राहता आपण आजपासूनच कोविडचे कोरोनाचे सगळ्याने नियम पाळा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.